संपाच्या काळातही प्रवाशांच्या सेवेसाठी सोलापूर आगार आवश्यक ती कारवाई करीत आहे अशी माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली. संपाच्या काळात प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सोलापूर आगारातर्फे आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे अशी माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली. काही तालुक्यामध्ये कडकडीत बंद असला तरी सोलापूर विभागामध्ये संमिश्र प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांचे हाल होऊ नयेत, गैरसोय टाळावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी संपामुळे बसलेला आर्थिक फटका आणि सद्यस्थिती या संदर्भात अधिक माहिती दिली. अघोषित संप संपूर्ण महाराष्ट्रात कामगारांचा चालू आहे. काल जवळजवळ 90% ऑपरेशन सोलापूर जिल्ह्याचं बंद होतं. आजही सकाळपासून जवळजवळ 90% फेऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या बंद आहेत. त्यात सोलापूर आगाराचं 65-66% चालू आहे. फक्त तालुक्यापुरते सोलापूरच्या डेपोपुरते कार्यक्षेत्रातले इतर डेपोचे ऑपरेशन सांगोला काही सोडलं. मंगळवारच्या 7 फेरे आणि पंढरपूरच्या 3 फेरे सोडल्या. बाकी जिल्ह्यामध्ये पूर्णतः बंद आहे. वाहतूक निरीक्षक पवार यांनी खासगी बसेसच्या माध्यमातून प्रवासी सेवा बजावण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं. इकडे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष संतोष जोशी, सचिव प्रशांत गायकवाड यांनी संपामागील उद्देश आणि भूमिका विशद केली. यावेळी प्रभाकर शेरखाने, नागेश मेहरकर, सिकंदर शेख, अनिल पोफळे, उस्मान बागवान, जया गायकवाड, सदाशिव अंबुरे आदींची उपस्थिती होती. एसटी बसेसचा संप कधी मिटणार, काय तोडगा निघणार याचं उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही.